आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त केला आहे। त्यांनी अमोल कोल्हे यांच्यासोबतच्या संघर्षाचा उल्लेख करत मतदारांच्या ताकदीवर भर दिला आहे आणि अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे। त्यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे। येत्या काही दिवसांमध्ये आपलं सरकार येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात मी आणि अमोल कोल्हे चिंतेत होतो, पण तुमची ताकद होती त्यामुळे आम्ही निवडून आलो, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे, त्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे। आमदार पदाधिकारी, कारखान्यातले पदाधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायती सगळे सोडून गेले। मी आणि अमोल दादा रोज विचार करायचो, आता पुढे काय होणार। आम्हाला दोघांनाही तुमची ताकद माहिती नव्हती, पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात। संघर्षाच्या काळात आम्ही काळजी करत होतो, कारण पक्षच नव्हता, चिन्ह नव्हतं, नेतेही नव्हते, काहीही नव्हतं, आणि दोघं एकमेकांना समजावत होतो। पण आता आम्हाला कळतंय की मतदार राजा आमच्या बरोबर होता, बाकी सगळे निघून गेले होते, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावलाय।